नमस्कार, मी सुनील शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। आंध्र प्रदेश सरकारच्या सीबीआयवरील परवानगीशिवाय बंदीनंतर आता पश्चिम बंगाल सरकारने देखील सीबीआयवरती बंदी घातली आहे। यापुढे सीबीआयला पश्चिम बंगालमध्ये छापे मारण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी ममता सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे। सीबीआय आणि इतर सरकारी तपास संस्था मोदी सरकारने स्वतःच्या दावणीला बांधल्या आहेत अशी टीका करत ममता यांनी ही बंदी घातली आहे। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा 6वा स्मृतिदिन नुकताच संपन्न झाला। आपल्या दैवताला वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा कपात झाली आहे। तेल कंपन्यांनी पेट्रोलचा भाव 15 पैशांनी तर डिझेलचा भाव 10 पैशांनी कमी केला आहे। त्यानुसार पेट्रोलचा दर आता 77 रुपये 28 पैसे प्रति लिटर असून दिल्लीमध्ये डिझेलचे दर 72 रुपये 9 पैसे एवढा झाला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा कमीनं दिलासा मिळाला आहे। कार्तिकी एकादशी जवळ येतात। वारकऱ्यांची पावले विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीकडे चालतात आणि पांडुरंग चरणी आपल्या मागण्या त्या मांडत असतात। मात्र एक वारकरी आपल्या आगळ्या वेगळ्या मागणीसाठी पंढरपूरला जात आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधारपासून जुन्या पेन्सिलच्या जनजागृतीसाठी हा वारकरी पंढरीकडे निघाला आहे। जुन्या पेन्सिलसाठी आता हा वारकरी पांडुरंगाजवळ साकडे घालणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अहमदनगरमधील प्रभाग क्रमांक 9 मधून श्रीपाद छिंदमने हा अर्ज भरला आहे। त्यामुळे अहमदनगरचे राजकारण पुन्हा एकदा चांगले तापले आहे। भुजनी जलाशयावरती परदेशी पाहुण्यांचं आगमन झालं आहे। हजारोच्या संख्येने आलेल्या या पाहुण्यांचं स्वागत देखील उत्साहामध्ये केलं जातं। युरोप, अमेरिका आणि सायबेरियावरून आलेल्या फ्लेमिंगो पक्षी उजनीच्या जलाशयावरती दाखल झाले आहेत। त्यांच्या आगमनाने भिगवण येथील उजनी काठ बहरला आहे। या पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडत आहे। राम मंदिर निर्माणाचा मुद्दा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 13 आणि 14 नोव्हेंबरला अयोध्या येथे जाणार आहेत। त्याकरिता वर्धा जिल्ह्यातून देखील 1000 शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती वर्धा जिल्हा शिवसेनेकडून पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे। 23 तारखेला सर्व कार्यकर्ते वर्धा इथून अयोध्येकडे जाणार आहेत। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। तालुक्यामध्ये पाणी आणि चाराचा प्रश्न निर्माण झाला असल्याने शेतकरी राजाने पशुधन विक्रीसाठी काढले आहे। दुष्काळाच्या झळा बाजारात दिसून येत आहे। दूध दुभत्या जनावरांसह पशुधनाची विक्रीही कवडीमोल भावाने होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती संकटाच्या रेषा दिसू लागल्यात। कवी लेखक साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे। जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पु ल देशपांडे यांच्या घरी सचिन तेंडुलकर यांनी भेट दिली आणि जुन्या आठवणींना उजाळाही दिला। यावेळी पु ल यांच्या कुटुंबियांनी सचिन तेंडुलकर यांना पु ल आणि त्यांच्या भेटीचा एक फोटो देखील दिला। दरम्यान आय लव्ह पु ल हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार असून या मोहिमेच्या लोगोचं अनावरण सचिन तेंडुलकर यांनी केलं। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे। मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध होत नसल्याने धारूर तालुक्यातील बळीराजा चांगला संकटात सापडला आहे। या सर्व परिस्थितीचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करावा असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। चिपळूण येथे 13वे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन नुकतेच संपन्न झाले आहे। आजचे डिजिटल युग हे पत्रकारांसाठी मोठे शस्त्र आहे। आपल्या व्यथांवरती मात करण्यासाठी या शस्त्राचा प्रभावी वापर केला पाहिजे असे मत यावेळी
ज्येष्ठ पत्रकार समीरन वाळवेकर यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यासह राज्यातून 300 पत्रकार या शिबिरामध्ये सहभागी झाले. ब्रिटनच्या एका न्यायालयाने दिलेला निकाल विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी महत्वाचा ठरू शकतो. ब्रिटनच्या या न्यायालयाने तिहार कारागृह सुरक्षित असल्याचं सांगत भारतातून फरार झालेल्यांना तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे म्हटले आहे. मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या संजीव चावलाच्या खटल्यात आलेला हा निर्णय भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून गेलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी महत्वाचा ठरू शकतो. कल्याणमध्ये मध्य रेल्वेकडून रेल्वे मार्गावरचे ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडण्यात येणार आहे. हे काम सुमारे 6 तास चालणार असल्याने या काळामध्ये मध्य रेल्वे मार्गावरची सेवा काही काळापुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी काही रेल्वेगाड्या रद्द, काहींचा मार्ग बदल, तर काही गाड्यांचा वेळामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासावरती या मेगा ब्लॉकचा चांगलाच परिणाम होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या संशयित सचिन आंदुरे याच्या मेहुण्याचा मित्र रोहित रगेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा डॉक्टर दाभोलकर हत्येशी संबंध नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात करण्यात आला. गुजरात शस्त्र तपासणी प्रयोगशाळेकडून या पिस्तुलाबाबत दिलेला अहवाल हा नकारात्मक असल्याचं बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट धर्मराज चंदेले यांनी न्यायालयाला सांगितलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या हात्याला भारतातून चालता होण्याचा सल्ला दिल्याने BCCIच्या प्रशासकीय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मीडिया आणि लोकांशी विनम्रतेने वाघ अशी तंबीज प्रशासकीय समितीने कोहलीला दिल्याचं समजतंय. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुक्रवारी रवाना झाला. या पार्श्वभूमीवरती विराटला ही ताकीद देण्यात आली. भाजप आणि काँग्रेसमधील बंडखोरांवरती पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी उलटल्यानंतरही बंडखोरी केलेल्या भाजपतील 11 जणांवरती निलंबनाची कारवाई झाली आहे. तर काँग्रेसच्या पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 4 जणांची अक्कलपट्टी काँग्रेसने केली आहे. भाजपतील 53 आणि काँग्रेसमधील 2 बंडखोरांवरती पक्षाने कारवाई केली होती. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे म्हाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून विकसित करण्यात येत आहे. PMRDA हद्दीत बांधकाम परवाना आता ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. तसेच बांधकाम परवाना देण्याची पद्धत देखील अगदी सोपी करण्यात आली आहे. या हायटेक सिटीच्या लोगोचे आणि डिजिटल फलकाचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आत्महत्येचा हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. ईश्वरी पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी गेल्या 3 वर्षापासून IT कंपनीमध्ये कामाला असलेल्या योगेश सोनवणे याच्यासोबत लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये होती. आमदार अनिल गोटे यांच्या आदळ आपटीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष कधीच जातीयवाद करत नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भामरे आणि गोटे यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर गोटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुण्यात 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे याआधी देखील पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ही अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथे सामन्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या.
हो पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ.